नमस्कार, सगळ्यांक हॅपी न्यू इयर. पळोवया प्रायम खबरो. मडगाव बॉम्बस्फोट केसीत एनआयए कोर्टान सगळ्यांक सोडले. आरोपींचो वकील म्हणटा केसीक आदरच ना रवीचे कारस्थान. एनआयएचो वकील म्हणटा निकाल वाचचो पडटलो. वर्ष 2013 चल्ले नव्या वर्षाक येवकार दिवंक लाखांनी टुरिस्ट व्हीआयपी गोंयांत. राज्यपालान उक्तायलो गोंयांत बायलां भुरग्यां वयल्या गुन्यांवांचेर हुस्को, सुरक्षा कडक. विष्णूचो बीजेपी सोडपाचो विचार ना, भुमिका बुधवारा करतलो स्पश्ट. विष्णू प्रस्न पावयतलो हेर फोरमाचेर. मोगोजी विष्णूक फक्त सहानुभूती. कोळंगुटे भाजपा समर्थक आणि जोझफ सिकेराचे पेटले. अतिक्रमण केल्ल्या पसऱ्याचेर पंचायतीन घालो हात. सिकेर मायकल परुळेकार पडले मदी. सिकेर म्हणटा आदेश व्हिडिओचो. सडा सब जेलीत चोरयां गांजा व्हरताना बेळगांवचो एकल्याक धरलो. बुटांत लिपयल्ली 120 ग्रामाची 13 पाकिटां जप्त. खबरो विस्तारान. 5 वर्सां फाटी मडगांवां नरकासुराचे राती जाल्ले बॉम्बस्फोटाचे केशीत एनआयए कोर्टान सगळे आरोपीक सोडले. म्हापशा कोर्टान मंगळारा सकाळी निकाल दिलो. केशीतले 11 आरोपीतले 6 जाणांक अटक केल्ले. 3 जाण फरारी आशिल्ले. 2 जाण स्फोटाच्या सुवातीरूच गेल्ले. आरोपीचो वकील म्हणटा हो दुबावाचो फायदो न्हय, आरोपांत तथ्य नाशिल्ल्यान केस भायर पडपाचीच. एनआयएचो आदोगाद म्हणटा निकाल वाचचो पडटलो. निकालाची कॉपी येवंक 2-3 दीस तरी वतले. October 16, 2009 दिवाळेचे आदले राती नरकासुराचे राती मडगांवां बॉम्बस्फोट जाल्लो. तातूंत 2 जाणांक मरण आयिल्ले. हे केशींतले सगळ्या 11 आरोपींक म्हापशेच्या खासा एनआयए कोर्टान निर्दोश सोडल्यात. हे केशीन विनय तळेकर, विनायक पाटील, धनंजय अश्टेकर, दिलीप माणगांवकार, प्रशांत अश्टेकर आनी प्रशांत जुयेकर ह्या 6 जाणांक पुलिसांनी अटक केल्ली. मलगोंडा पाटील आनी योगेश नायक ह्या दोगांक बॉम्बस्फोटाचे सुवातेर मरण आयिल्ले. तांकांय आरोपी केल्ले. जाल्यार जयप्रकाश, रुद्र पाटील आनी सारंग कुलकर्णी हे 3 फाटलीं 4 वर्सां फरारी आशिल्ले. 20 डिसेंबराक हे केशींतले आर्ग्युमेंट सोंपिल्ले आनी कोर्टान निकाल 31 डिसेंबरा खातीर राखून दवरिल्लो. हे केशीन एनआयएन 260 साक्षीदार जोडिल्ले. मात सरकारी वकिलान सुमार 122 साक्षीदारांची जबानी घेतिल्ली. निकालाची कॉपी मेळपाक 3-4 दीस वतले अशें एनआयएच्या वकिलान सांगले. तो म्हणटा कॉपी मिळसर कांयच उलोवंक शकना. All accused have been acquitted. All the judges. I have not read the judgment. I don't know. I have asked for urgent certified copy. Unless I read the judgment, I can't offer any comment. आरोपींचो वकील म्हणटा आरोपींक दुबावाचो फायदो घेवन निर्दोश सोडूंक ना. केशीन मुळातूच कांयच तथ्य नाशिल्ले. केस टिकपाचीच न्ही. हे सगळे रवीचे कारस्थान. In all the charges, all the accused have been completely acquitted, and this is a clear case of acquittal, not a question of benefit of doubt or something. As far as deceased person Mr. Malgonda Patil is concerned, it was all along our case that nobody represented Malgonda Patil, but we were repeatedly saying that it is a case where Malgonda Patil has been killed rather than Malgonda Patil carrying the explosives. So what has come in the evidence, probably after seeing the judgment we will be able to say. So to our knowledge and what we gather, and we have carried certain our own inquiries and investigations, Malgonda Patil too was innocent, and as on date it seems that Malgonda Patil's death has not been investigated by the state. In fact, there were two more things which I wanted to say. One is that the then Home Minister, Mr. Ravi Naik, it is his initiative as per which this all fabrication of evidence has taken place. All along we have maintained that this has happened. And Mr. Vasanta Bhatt from Ramnathi Temple, who was instrumental. It is my openly, I am before the camera, I am making a statement that when Vasanta Bhatt was there, he was not an innocent witness. We will read the judgment. As per the procedure, the accused, if any compensation has to be paid, it has to be recorded. Today, no compensation has been recorded. We may go for a writ petition for seeking compensation. We may go for inquiry. We may demand that entire matter should be reinvestigated and the true killers of Malgonda should be found. मात निकाल हातान पडले शिवाय रवी ताचेर उलोवंक सोदिना. गोंयांत घडिल्ले हे अशा प्रकारचे पयलेच बॉम्बस्फोटाचे केशीची देशभर प्रसिद्धी माध्यमांतल्यान चर्चा जाल्ली. हे केशीन जे संस्थेचे नाव चर्चेन येताली ती सनातन संस्थाय निकालाचेर उलयली. सनातन संस्थायक हातून प्रयत्न आशिल्लो, पूण अखेरी
न्यायालयाच्या एकंदर आरोप किंवा अजून सनातन संस्थेच्या नाव खेळत ना, आणि आता सुद्धा जे किती वर्णिक तसा त्यातूनही सनातन संस्थेचा उल्लेख खेळत ना. आमकाय आम्ही पहिली म्हणताले की अजून सनातन संस्था खेळत इन्वॉल्व्ह ना, आणि न्यायालयाने तसंच वर्डिक दिला. आदोगादान उलोवन दाखयता ते कोतान निकालाची कॉपी मेळपाक एक दोन दीस वतले. प्रुडंटा खातीर मुकेश कुमार, विवेक प्रभू आणि ओमकार फळारी. वर्ष 2013 चलले, नव्या वर्षाक येवकार दिवक लाखांनी टुरिस्ट आणि VIP गोयात पावले. तातूंत मोठे मोठे केंद्रीय मंत्री, उद्योजक, फिल्म स्टार धरून सगळे गोयकारांक नव्या वर्षाचा संदेश दितना राज्यपालान हुस्कोय उक्तायला. समाजात शांतीकाय आणि सलोख्याची परंपरा कायम असताना गोयात भुरगीं आणि बायलां आड गुन्हा वाढल्यात हे दुर्दैव असे राज्यपाल म्हणतात. न्यू इयर पार्ट्यांक अपकीर्त घडचे न्हय म्हणून पुलिसूय सुरक्षा वाढवून सादूर असतात. हॅपी न्यू इयर. वतल्या वर्षाचो निमणो सूर्यास्त पळोवंक नव्या वर्साक येवकार दिवंक जवळजवळ सगळ्या राज्यांतले टुरिस्ट दिसतात. फॉरेनर आसतच गोंयच्या रस्त्यांचेर गोंया भायल्यो प्रचंड गाडयो दिसतात. दर्या वाठारांत आनी हॉटेलांनी गर्दी पडल्या, हॉटेलां फुल्ल जाल्यां. कांय जाणांक परवडनाशिल्ल्यान गाडयो कडेक दवरून मेळटा ते सुवातींनी बसतान ठोकतात. मंगळारा सांजे केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद, शशी थरूर, उद्योगपती अनिल अंबानी आणि फिल्म स्टारय दाबोळे देवले. 24 घंटा वेकेशन के लिए आए हैं, छोड़ दीजिए यार अभी. तो अभी हम लोग यहाँ पे मेरी फैमिली को बुलाए हैं न्यू ईयर सेलिब्रेट करने के लिए. इतले मजगती मडगांव ओल्ड मॅन तयार करून भुरग्या लोकांकडच्यान पैसे मागतात म्हणून मडगांव पुलिसेन कितलेशेच ओल्ड मॅन जप्त केल्यात. राज्यपाल भारतवीर वांचून गोयच्या लोकांक नव्या वर्षाची परबी दिल्या. राज्यपाल म्हणटा, नवे वर्ष गोयकारांच्या जिणेंत खुशालकाय, सुख, समाधान आणि भरभराट घेऊन येऊ. फाटल्या वर्षा राज्यात साबार नोंद घेवपा सारख्यो आणि महत्वाच्यो घडणुको घडल्यो. शांतीकाय आणि सलोख्याची परंपरा कायम असताना राज्यात खास करून आमची भुरगीं आणि बायलां आड गुन्हेगारी घडणुकांनी वाढ झाली हे दुर्दैव. समाजातल्यो गुन्हेगारी घडणुको आमच्या खातीर हुस्क्याची गजाल आणि ताचेर नियंत्रण दवरपा खातीर लोकांचे सहकार्य आणि तेंको गरजेचो. पुलीस जवळजवळ हेच उलयतात. तांणी टुरिस्टांकूय सादुरकायेची सुचवणी केल्या. टुरिस्टांनी गाड्यांनी आपल्यो म्हारग वस्तू दवडचे न्हय असे पुलिसूच सांगतात. डू नॉट लीव युअर वेहिकल ऑन द रोड साइड अँड डू नॉट कीप एनी एक्सपेन्सिव आर्टिकल्स इन युअर कार. हॅपी न्यू इयर. विष्णूचो BJP सोडपाचो विचार ना, मात तो ताची भूमिका बुधवारा स्पष्ट करतलो. हल्ल्याचे प्रकरण सगळ्यो पार्टी आणि संविधानिक फोरमाचेर व्हरपाची तयारी विष्णून मिडियाक उलोवन दाखयली. लोकांचे विषय बदलल्यात म्हणून साहित्यिक आणि सामाजिक मळार ह्या हल्ल्याचा फावो तसा निषेध जावंक ना अशी खंतूय विष्णून उक्तायली. दुसरे वटेन मगो म्हणटा सरकारात आशिल्ल्यान विष्णूच्या बाबतीत ते फक्त सहानुभूती दाखवूक शकतात, निषेध करून उपेग ना. हांव सांगले न्ही आज मेरेन हांव रावतलो म्हणून, देन आय वील टेक इट टू ऑल फोरम. ऑल म्हणजे सगळे पॉलिटिकल, कॉन्स्टिट्युशनल, बाकीचे किती असा सगळे पक्ष करतले. हांवें सांगला निपक्ष सोडटा म्हणून. हांवें सांगला आर्टिस्ट आनी कोण कोण कलाकार हे दृश्टीन हो लोकांनी हो घेवं ना खातीर गंभीर असो दिसलो तुका. म्हाका लोकांच्यो जनरल प्रायोरिटीज सद्या बदलल्यात अशें म्हाका दिसता. म्हजो अनुभव व्यक्तिगत लोकांच्यो प्रायोरिटीज बदलल्या बऱ्याची गजाल न्ही. मुळान लोकांची न्ही, लोकांची अशें न्ही, सगळ्यांची संवेदनशीलताच नष्ट जायत चलल्या. आतां सुद्दां पळय जे हो सद्द्या आप कडेन पळय जो हे चालू आहा इनफ्लो, इट इज नॉट सरप्रायजींग. कित्याक एक पर्टिक्युलर वर्ग आशिल्लो पयलींच सदांच तेंचे सरकारचे विरुद्धच उलोवपाचो, तोच आज ते वटेन उडिल्लो दिसता गोंयांत. फाल्यां कितें म्हत्वाची अनाउंसमेंट करतलो? डेडलायन सोंपता न्ही. डेफिनेटली फाल्यां अनाउंसमेंट आसा. BJP राष्ट्रीय अध्यक्ष गोंयांत येता 12 तारखेर, तेन्ना तुमी तुमची व्यथा त्या पक्षाच्या अध्यक्षा कडेन घालतले कानांत? पळय हांवें तुमी सांगलां, हांव सगळे फोरम कितें आसा ते हांव हें करतलो. हय बरोबर. हय आनी थंय सभा आसतना जावं हें आसतना कितें मेळून सांग हें म्हज्या हातून बसना. पूण तूं आय वील रायट टू यू वील रायट टू हीम वेन म्हजी डेडलायन सोंपली की आय वील रायट टू एवरीबडी. मगोन विष्णूचेर फक्त सहानुभूती दाखयल्या, सरकारात आशिल्ल्यान निषेध करूंक मेळना आणि निषेध करून फायदोय ना असे मगो म्हणता. कसलोही हल्लो झालो तर आमचे मन हळहळटा, खूप वाईट दिसता, पण आमचे हात तोकडे असतात.
निषेध करना आणि किती करना का घाव भरून येऊ तो ना। ब्युरो रिपोर्ट प्रुडंट। आता घेऊया एक व्यावसायिक विषय।